वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसमधून अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी केलेल्या घोषणेनं एक नवा इतिहास रचला गेलाय. कारण अमेरिकेनं अल कायदाचा नेता अयमान अल जवाहिरीला अफगाणिस्तानमध्ये एका ड्रोन हल्ल्यात ठार केलंय. अमेरिकन नागरिकांच्या रक्तानं जवाहिरीचे हात रंगले होते, म्हणून त्याचा अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना CIA नं एका स्पेशल ऑपरेशनमध्ये खात्मा केलाय. अमेरिकेवर 9/11 झालेल्या तालिबानी हल्ल्याचा बदलाही अशा प्रकारे पूर्ण झालाय. ओसामा बिन लादेनचाही गुरु असलेल्या जवाहिरीला संपवण्यासाठी अमेरिकेला एक स्पेशल ऑपरेशन राबवावं लागलं. कारण जवाहिरी हा साधा सुद्धा नव्हे तर जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. नक्की कोण होता हा जवाहिरी आणि त्यानं जगभरात इतका हैदोस कसा घातला होता हेच आपण आज थोडक्यात समजून घेऊया. 1951 इजिप्तच्या एका मध्यमवर्गीय घरात जवाहिरीचा जन्म झाला. मुस्लिम कट्टरपंथीय संघटना मुस्लिम ब्रदरहूडचा तो अवघ्या 14व्या वर्षी सदस्य बनला. अरबी आणि फ्रेंच भाषा अगदी अस्खलितपणे बोलणारा जवाहिरी वयाच्या 15व्या वर्षी पहिल्यांदा जेलच्यावा खाऊन आला. असं असलं तरी जवाहिरी अभ्यासात चांगलाच हुशार होता. त्यानं या काळात MBBS ची डिग्री पूर्ण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं मास्टर ऑफ सर्जरीची डिग्रीसुद्धा पूर्ण केली. हे सगळं एकीकडे चालू असताना त्याच्या डोक्यातील कट्टर विचार आणखीनच मूळ धरत होते. त्यानं स्वतः इजिप्तियन इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेचा जन्म घातला आणि यानंतर त्यानं मागं वळून पाहिलंच नाही. 1981 मिस्रचे तत्कालीन राष्ट्रपती अनवर सादात यांची त्यानं हत्या केली आणि जवाहिरी नावाचा दबदबा मध्य आशियात जाऊन पोहोचला. राष्ट्रपती यांच्या हत्येनंतर जवाहिरीला अटक झाली. 3 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यावर तो अरब देशात पळून गेला. तिथं त्याला भेटला ओसामा बिन लादेन. लादेन आणि जवाहिरी 1985 पाकिस्तानातील पेशावर शहरात राहू लागले आणि त्यांनी दहशतवादाची पाळमुळं पाकिस्तानात पसरवायला सुरुवात केली. तब्बल 15 वर्ष सोबत राहिल्यावर 1998 त्यानं इजिप्तियन इस्लामिक जिहाद ही आपली संघटना अल कायदामध्ये विलीन केली. अमेरिकेला टार्गेट करण्याचा त्याचा पहिल्यापासूनच प्रयत्न राहिला. 1993 सोमालियात त्यानं 18 सैनिकांची हत्या घडवून आणली. नैरोबी, केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन दूतावासावर त्यानंच हल्ला चढवला. तर 2001 ज्या हल्ल्यानं अमेरिका पुरती हादरून गेली त्याचा मास्टर माइंड हा जवाहिरीच होता. ओसामा बिन लादेनला 2011 ठार केलं तेव्हापासून अल कायदाची सगळी सूत्र जवाहिरीच पार पाडत होता. त्यामुळं जवाहिरीला ठार करून जो बायडन यांनी अल कायदेची पाळमुळं मुळापासून उखडून टाकायला सुरुवात केली आहे एवढं मात्र नक्की. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी TOD मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.